67व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जीएम संस्थेच्या वतीने तथागत गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारित हंस हा कोणाचा या देखाव्यासह 1000 युवकांचा लेझिम ताफा व मिरवणुकीचे उद्घाटन पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या हस्ते करण्यात आले होते. 67व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जीएम संस्थेच्या वतीने 1000 लेझिम खेळाडूंचा लेझिम ताफा यासह तथागत गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारित हंस हा कुणाचा हा देखावा सादर करण्यात आला व भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक जीएम चौक बुधवार पेठ मिलिंद नगर येथून तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे पूजन पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, आधार स्तंभ दत्ताभाऊ वाघमारे, सहायक पोलीस आयुक्त झोन 2 राजू मोरे, सहायक पोलीस आयुक्त झोन 1 संतोष गायकवाड, सुधीर क्षीरसागर, इकरार शेख, बीआर न्यूजचे संपादक मनीष केत, विशाल माने, राजू हौशेट्टी, जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड, बापू जाधव, उत्सव अध्यक्ष अविनाश क्षीरसागर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. तसेच या मिरवणुकीस माजी पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे, आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते सुभानजी बनसोडे, मकरंद जोशी आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. ही मिरवणूक यशस्वी करण्यासाठी अश्विन सोनवणे, संजय पौळ, उमेश लोंढे, कुणाल काळे, नरेंद्र शिंदे, आप्पा बगले, कनिष्क वाघमारे, दत्ता शिंदे, मुकेश सोनवणे, चंद्रकांत सुरवसे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या मिरवणुकीमध्ये जीएम संस्थेचे शेकडो युवक उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.